नमस्कार एव्हरीथिंग इज हिरिया माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाच्या वनस्पतीविषयी माहिती पाहणार आहोत ही आहे अर्जुन साल आता या अर्जुन सालेमध्ये कॅल्शियम हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आणि हा कॅल्शियम हा अतिशय महत्वाचा क्षार असतो आपल्या शरीरासाठी याच्या कमतरतेमुळे वीस ते पंचवीस रोग होतात आणि हे रोग जे आहेत ते कसे बरे होतात ते आता आपण पाहूया यातील सर्वात महत्वाचा जो आजार आहे तो आहे चक्कर येणे त्याला स्पॉन्डिलिसिसमुळे चक्कर येते आणि एक्सरे मध्ये मनकेतील जागा कमी झाल्याचं हे डॉक्टर आपल्याला सांगत असतात आणि आपल्याला सदैव आडवं पडून राहावं हो लागतं अशा वेळी अर्जुनाचा काढा हा खूपच उपयोगी होतो तर हा अर्जुन काढा अर्जुनाची साल अर्जुन साल आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होते सहज तुम्हाला अर्जुन साल या नावाने पूड भेटते त्याची आयती दळलेली असते बुकटी केलेली असते त्याची तर अर्जुन साल एक दोन चमचे घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा धण्याचं चूर्ण टाकायचं आहे कारण अर्जुन साल थोडी गरम असते म्हणून त्याच्यामध्ये धना एक चमच टाकायचा धण्याचं चूर्ण आणि एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्याला अर्धा होईपर्यंत उकळवायचं आहे आणि जेव्हा हे अर्ध होईल तेव्हा त्याचं सेवन करायचं आहे असं जर तुम्ही सात आठ दिवस केलं तर चक्कर येण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते स्पॉन्डेलिसिसची समस्या दुसरा या सालीचा अतिशय महत्वाचा उपयोग म्हणजे कंबर दुखीवरचा अतिशय प्रभावी हे औषध आहे तर रे मध्ये एल फोर एल फाईव्ह एल सिक्स अशा मानकेच्या गॅपच्या समस्या सांगितलेल्या सांगितल्या जातात आणि आपल्याला त्याचा खूपच त्रास होतो आणि मग आपल्याला प्रवास नको असा वाटतो सगळ्या गोष्टी आपल्याला मनक्यामध्ये गॅप असल्यामुळे कुठंही आपलं लक्ष लागत नाही तर याच्यावर अतिशय परिणामकारक आपल्याला अर्जुन सालेचा काढा असतो जर अर्जुन सालेचा काढा आपण एकवीस दिवस नियमित सेवन केला तर पूर्णपणे जी आपल्या मनक्याच्या गॅपची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि याचा अनुभव सुद्धा बऱ्याच जणांना आलेला आहे बऱ्याच जणांच्या मन मनक्यामधले गॅप जे आहेत ते पूर्णपणे या अर्जुन सालेच्या का काडीने भरून आलेले आहेत अर्जुन साल तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक स्टोअरवर सहज उपलब्ध होते कुठलाही साईड इफेक्ट नसणारी ही आयुर्वेदामधली याचा तिसरा आणि अतिशय महत्वाचा उपयोग असा आहे का हार्ट अटॅकच्या म्हणजे ज्या व्यक्तींना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा ज्यांना हार्ट अटॅकचा धोका आहे म्हणजे ज्यांना शुगर वगैरे असेल किंवा त्यांना पार्श्वभूमी असेल अशा व्यक्तींसाठी ही अर्जुन साल ही अमृतापेक्षा ही कमी नाही तर याची वापर कसा करायचा आहे हृदयरोगी जे आहेत त्यांनी याचा वापर कसा करायचा आहे तर हृदयरोगींच्या लोकांनी अर्जुन साल आपल्याला आणायची आहे दोन चम्मच अर्जुन साल अर्धा कप दूध आणि दोन चम्मच अर्जुन साल आणि अर्धा कप पाणी असं मिळून आपल्याला ही अर्जून साल उकळून घ्यायची आहे त्याचं आटून अर्धा कप होईपर्यंत हे काढा तयार करायचा आहे आणि अर्धा कप झाल्यानंतर हा जर काढा तुम्ही पिले याला आपण शिरपाक असं म्हणतो शिरपाक आपण याचा तयार करत असतो दूध टाकून जर हा शिरपाक तुम्ही नियमित सेवन केला एकवीस दिवसापर्यंत तर हृदयाची क्षमता जी आहे हृदयाचे जे स्नायू आहे त्यांची क्षमता ही दहा पट वाढते आणि हृदयरोगांची जी समस्या आहे ती पूर्णपणे नियंत्रणात येते एवढेच नाही तर उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची ही साल आहे क्षीरपाकामुळे रक्तवाहिन्या ह्या बळकट होतात आणि हृदयाची गती ही हृदयाच्या गतीला एक एकदम योग्य प्रमाणामध्ये होत असल्यामुळे धडधड कमी होते आणि परिणामी महिनाभरात हळूहळू उच्च रक्तदाब जो असतो तो सुद्धा कमी होतो म्हणून या वनस्पतीचा वापर अतिशय महत्वाचा वापर आहे अर्जुन साल तुम्हाला सहज उपलब्ध होते तर या सालीचा काढा नियमित घेणे हे डायबेटीस साठी सुद्धा हृदयरोगासाठी सुद्धा मनक्यातल्या गॅपसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून या सालीचा वापर अवश्य करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एव्हरीथिंग इजियरा माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद